अभिनंदन 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 टीम इंडियाचं भरभरून अभिनंदन। भारताने तब्बल 8 आशिया कपावर आपलं नाव कोरलेलं आहे। अत्यंत सुरेख आणि दिमागदार खेळ करत श्रीलंकेला 50 चारी मुंडे चीत करत भारताने हा इतिहास रचलेला आहे। सिराजने अत्यंत घातक गोलंदाजी करत श्रीलंकेची जवळजवळ निम्म्याहून अधिक टीम बरखास्त करून भारताला ही विजयाची चव चाखायला दिलेली आहे। रोहित शर्मा यांच्या उत्तम कॅप्टनशिपखाली संपूर्ण संघाने दमदार खेळ करत हा विजय साजरा केलेला आहे। गणपती सणाच्या अगोदर ही भारतीय संघाने भारताला दिलेली अत्यंत उत्तम भेट आहे। गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजने षटकार मारला, तर या संपूर्ण सिरीजमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, एल राहुल, कुलदीप सिंग, अगदी बुमराह, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, शार्दूल ठाकूर या सर्वांनीच आपलं भरभरून योगदान दिलं। अगदी रवींद्र जडेजा देखील यात कुठे कमी पडला नाही। ही संपूर्ण टीम म्हणजे हा संपूर्ण संघ येणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अत्यंत तंदुरुस्त आणि दर्जेदार संघ आहे। सिरीज सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाबाबत, खेळाडूंबाबत, फलंदाजीबाबत, गोलंदाजीबाबत अनेक शंका घेतल्या जात होत्या, परंतु या सर्वांवर मात करून भारताने हा विजय मिळवलेला आहे। येणाऱ्या अनेक दशकात हा विजय निश्चितपणे लक्षात राहील। त्याचबरोबर मोहम्मद सिराज याची कामगिरी 100% प्रत्येक भारतवासियांच्या लक्षात राहील। कॅप्टन रोहित शर्मा आणि खास करून मोहम्मद सिराज आणि सर्व टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक भरभरून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन।